जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील गोदरी ते लबाना नायकडा बंजारा समाजाचा भव्य असा कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण विभागाच्या वतीनं या सर्व आयोजन करण्यात आलेलं आहे। किमान 10 लाख नागरिक या महाकुंभास आपली उपस्थिती लावणार आहे आणि यासोबतच जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या या कुंभमेळ्याकडे सर्वांचं म्हणजे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष लागून आहे, कारण या ठिकाणी अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी आपली उपस्थिती लावणार आहेत। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील 15 ते 16 केंद्रीय मंत्री या ठिकाणी आपली उपस्थिती लावणार आहेत। यासोबतच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने असणार आहे। या ठिकाणी 750 एकरामध्ये संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। ज्या पद्धतीनं या ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आलेली आहे, किमान 10 लाख लोक या ठिकाणी आपली उपस्थिती लावणार असल्याने या ठिकाणी सुसुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। त्यांची राहण्याची सोय देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतात की कशा पद्धतीनं या ठिकाणी मोठमोठे पेंडॉल या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत। हजारोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे। राज्य शासनाकडून देखील सतर्कता याबाबत बाळगली जात आहे। अनेक अधिकारी या ठिकाणी कार्यरत असून जिल्हा पातळीवर जळगाव जिल्ह्याच्या पातळीवर अनेक यंत्रणा या ठिकाणी अलर्ट झालेल्या आहेत आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या या महाकुंभाकडे आता संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेले आहे। ना भूतो ना भविष्य असा हा महाकुंभ बंजारा समाजाचा जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील गोदरी इथे होत आहे। कारण विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे या ठिकाणाहूनच हिंदू राष्ट्राची घोषणा होते की काय हे बघणे देखील महत्त्वाचे आहे। कारण या ठिकाणी देशभरातील साधू संत महात्मे यांची मोठी मंडळी असणार आहे। ते देखील या ठिकाणी या नागरिकांना प्रबोधन तसेच संबोधित करणार आहेत। ज्या पद्धतीनं धर्मांतरांच्या अनेक घटना गेल्या काळात घडल्या आहेत त्याच पार्श्वभूमीला धरून या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंदुत्वाचे विचार शेवटच्या तळागाळापर्यंत जावे आणि ज्या पद्धतीनं हिंदू संस्कृती प्रभावी ठरावी यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक पारंपरिक पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहेत, याचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। युद्ध पातळीवर आयोजक दिवस रात्र या ठिकाणी आयोजनामध्ये व्याघ्र आहेत। आपण या ठिकाणी बघत आहात मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीचं आयोजन आहे या ठिकाणी नागरिकांची देखील उपस्थिती राहणार आहे। पोहरा देवीचे साधू संत महात्मे बंजारा समाजाचे जे प्रमुख धर्मगुरू आहेत बाबूसिंगजी महाराज त्यांच्या प्रमुख आयोजनात त्यांच्या प्रमुख नेतृत्वात या ठिकाणी सर्व कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि त्यांच्या देखरेखीतच आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देखरेखीत हा सर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव।